गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. या बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अशी भीती पसरलेली आहे. बिबट्याचा वावर असताना नागरिकांचे घराबाहेर पडणे तसेच शाळकरी मुलांचे शाळेत जाणे हे आता धोक्याचे बनले आहे आणि त्यामुळेच प्रचंड अशी भीती सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे. त्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग रेस्क्यू टीम यांच्याकडून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. शहरामध्ये 5 ठिकाणी पिंजरेही लावण्यात आलेले आहेत, मात्र अद्याप तरी बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला नाही आणि बिबट्या जोपर्यंत जेरबंद होणार नाही तोपर्यंत नागरिकांच्या समोरील जी भीती आहे ती भीती कायमच राहणार आहे. दरम्यान सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वावर सुरू असताना या ठिकाणी दूर शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यातही बिबट्याच्या आठवणी आता ताज्या होऊ लागलेल्या आहेत. करमा तालुक्यामध्ये बिबट्याच्या आठवणी ताज्या होण्याचं कारण काय याविषयीचीच माहिती आता आपण या भागामध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी. आपण अद्यापही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. तर विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यामध्येही यापूर्वी साधारणतः 4 वर्षापूर्वी म्हणजे 2020 साली एका बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. खरं पाहिलं तर करमा तालुक्याचा पश्चिम भाग उजनी जलाशयाच्या काठावर येतो आणि या भागामध्ये ऊस केळीचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. या भागामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर असतोच, तसं ते समोरही आलेले आहे. मात्र ही जी गोष्ट आपण पाहत आहोत 2020 सालच्या बिबट्याची, ती काहीशी वेगळी आहे. कारण तो जो बिबट्या होता तो साधासुधा बिबट्या नव्हता, तो एक नरभक्षक बिबट्या होता. आणि त्या बिबट्याने 2020 साली डिसेंबरमध्ये करमाळा तालुक्यातील 3 ठिकाणी त्याने जीवघेणे हल्ले केलेले होते आणि ते जीवघेणे हल्ले त्याने करमा तालुक्यामध्ये लिंबेवाडी, अंजनडोह आणि चिकलठाण या 3 ठिकाणी केले होते आणि त्या 3ही ठिकाणी 3 जणांचे जीव त्या बिबट्याने घेतले होते आणि म्हणूनच त्या बिबट्याची प्रचंड अशी भीती करमा तालुक्यामध्ये निर्माण झाली होती. दरम्यान ज्यावेळी तो बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाचं पथक करमा तालुक्यामध्ये ठिय्या ठोकून होतं आणि त्या बिबट्याचा शोध घेतला जात होता, त्या बिबट्याची माहिती काढली जात होती, त्यावेळी काही धक्कादायक बाबीही समोर आल्या होत्या. त्या धक्कादायक बाबी अशा होत्या की त्या बिबट्याने करमाळ्यात येण्यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 9 जणांचे जीव घेतले होते. एकूणच 11 जणांचे जीव घेणारा तो जो बिबट्या होता तो नरभक्षक बिबट्या होता आणि तो दर 3 ते 4 दिवसांनी अशा प्रकारचे हल्ले करत होता. बिबट्याची दहशत, नरभक्षक असलेला तो बिबट्या आणि त्या बिबट्याचा कशाप्रकारे बंदोबस्त करायचा हा मुद्दा, या विषयाच्या अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये बिबट्याची स्थिती पाहून, त्याचे हल्ले पाहून वन विभागाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं त्या बिबट्यास ठार करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानंतरही त्या बिबट्याचा तपास किंवा त्याची शोध मोहीम जोरदारपणे करमा तालुक्यामध्ये राबवली जात होती. दरम्यानच करमा तालुक्याच्या उजनी परिसरातील वांगी शिवारामध्ये तो बिबट्या एका केळीच्या बागेमध्ये आढळून आला आणि त्यास ठार करण्यात यश आले होते. त्यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्या बिबट्याला ठार केले होते. बिबट्या ठार झाला आणि त्यानंतरच करमाळा तालुक्यामध्ये असलेली बिबट्याची दहशत, भीती आणि अस्वस्थता ही काहीशी थांबली गेली होती. दरम्यान तो बिबट्या, त्याच्या आठवणी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्या वावरत असताना करमाळा तालुक्यात निघण्याचं कारण किंवा करमाळा तालुक्यामध्ये बिबट्याचा विषय आता चर्चेत येण्याचं प्रमुख कारण असे आहे की तो जो बिबट्या होता की जो करमा तालुक्यामध्ये येऊन त्याने 3 ठिकाणी लिंबेवाडी, अंजनडोह आणि चिकलठाण जीवघेणे हल्ले केले होते आणि प्रचंड अशी दहशत करमा तालुक्यातील नागरिकांवर त्याने ठेवली होती, तो जो बिबट्या होता त्या बिबट्याचा जो प्रवास होता, त्याचा जो इतिहास होता की जो वन विभागाने शोधून काढला, तर त्याच्या प्रवासामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि करमाळा असे हे कनेक्शन होते. तुमच्या लक्षात आले असेलच त्या ज्या बिबट्याचा प्रवास 4 वर्षापूर्वी झालेला होता तो छत्रपती संभाजीनगरमधून झालेला होता आणि तो छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातून येऊन पुढे अहमदनगर, बीड जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात, अर्थातच सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यात तो प्रवेशित झालेला होता. आणि त्याने यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये त्याने जीवघेणे असे हल्ले केले होते. सोलापूर जिल्ह्यात अर्थातच करमा तालुक्यात येण्याच्या अगोदर त्याने 9 जणांचे जीव घेतल्याची नोंद आढळून आलेली आहे. याशिवाय कित्येक बकऱ्या असतील, कुत्री असतील यांचेही जीव त्या बिबट्याने घेतले होते.
ज्यावेळी कर्मा तालुक्यामध्ये तो बिबट्या आला होता, त्याचे हल्ले या ठिकाणी चालू झालेले होते, त्यावेळी त्याचा मागोवा घेण्यात आला असता मागील ठिकाणी अर्थातच बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या काळामध्ये, त्या महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही हल्ले झाले होते ते हल्ले याच बिबट्याने केल्याची माहितीही समोर आलेली होती. एकूणच 11 जणांचा जीव घेतल्याचा शिक्का असलेला तो नरभक्षक बिबट्या त्याचा प्रवास छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहमदनगर, बीड आणि सोलापूर हा जो त्याचा प्रवास झालेला होता तो प्रवास अखेर कर्मा तालुक्यामध्ये उजनी धरणाच्या काठावर स्थिरावला गेला होता. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या बिबट्याचा वावर सुरू असताना कर्मा तालुक्यातही बिबट्याच्या आठवणी आता पुन्हा एकदा जाग्या झालेल्या आहेत. त्या आठवणीही अतिशय भीतीदायक आहेत, कारण त्या बिबट्याने केलेले जीवघेणे हल्ले अजूनही ताजे आहेत. त्यामुळे निर्माण झालेली भीती आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या संबंधित 3 कुटुंबांनी जे काही भोगले आहे त्या वेदना अद्यापही ताज्या आहेत. त्या 3 जणांच्या कुटुंब अजूनही ते दुःख भोगत आहे हे मात्र निश्चित. आता सध्या संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वावर चालू आहे आणि त्या अनुषंगानंच कर्मा तालुक्यामध्ये 4 वर्षापूर्वी वावर असलेल्या बिबट्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत. हेच ते कनेक्शन आहे, छत्रपती संभाजीनगर टू करमाळा हा प्रवास त्या बिबट्याने 4 वर्षापूर्वी केला होता. तो बिबट्या नरभक्षक असा बिबट्या होता आणि त्याला संपविण्यात अखेर कर्मा तालुक्यामध्ये यश मिळाले होते. मित्रांनो, आपल्यालाही 4 वर्षापूर्वीच्या बिबट्याच्या काही आठवणी आपल्या असतील किंवा आपला तो काळ जर आठवत असेल तर निश्चितच तुमची मतेही कमेंट करून